नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा प्रश्नी जी पियुष गोयल यांच्या समवेत बैठक ही चालू होती मित्रांनो ती बैठक आता संपलेली आहे या बैठकीमध्ये काहीही तोडगा हा निघालेला नाही कांदा प्रश्नी पुन्हा एकदा एकोणतीस सप्टेंबरला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि एकोणतीस सप्टेंबरला कांदा प्रश्नी निर्णय होईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लाव ठप्प आहेत व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे काही मागण्या ह्या केलेल्या आहेत आणि आपल्याला माहीत आहे की चाळीस टक्के निर्यात शुल्क लादल्यानंतर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत आणि मित्रांनो महत्त्वाची मागणी हीही आहे की चाळीस टक्के निर्यात शुल्क हे कांद्यावरलं कमी करण्यात यावं आणि अशा अनेक मागण्या व्यापारी बांधवांकडून सरकारला करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे व्यापारी बांधवांकडून सध्या लिलाव हे नाशिक जिल्ह्यातील बंद आहेत लिलावमध्ये व्यापारी सहभागी होत नाहीत परंतु आजच्या बैठकीमध्ये काहीही तोडगा हा निघालेला नाही पुन्हा एकदा एकोणतीस सप्टेंबरला दिल्लीमध्ये बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही संप चालू आहे या